सध्या महाराष्ट्र राज्यात महिला आणि मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. फक्त मार्च महिन्यात महाराष्ट्रातून तब्बल 2200 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बदलापूरमधील महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून पोलिसांना निवेदन देण्यात आले. बेपत्ता मुलींचा शोध घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. राज्यात वर्षभरात 5500 महिला बेपत्ता झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मार्च महिन्यात तब्बल 2200 महिला बेपत्त्या झाल्यात. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमातून ही माहिती दिली आहे. दरम्यान बदलापूर शहरात अशी घटना घडू नये आणि घडल्यास पोलीस प्रशासनानं तातडीने गुन्हा दाखल करून तपास करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. याबाबतचे पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना दिलं, तसेच त्यांच्याशी चर्चा केली. अख्ख्या वर्षभरात 5500 महिला महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या आहेत. माझं तर एक व्यक्तिगत म्हणणं असं आहे की या गोष्टीला प्रशासनसुद्धा तेवढं जबाबदार आहे आणि तेवढं कुटुंबातील जे सदस्य आहेत तेवढे जबाबदार आहेत. आणि प्रशासनाला आज आम्ही म्हटलं आहे की एखादी कंप्लेंट जर आली त्या कंप्लेंटवरती तुम्ही तातडीनं फिर्याद नोंदवून घ्यावी आणि त्याचा तपास लवकर करावा. त्याला मर्यादा येऊ नये की तालुक्याच्या बाहेर आहेत, जिल्ह्याच्या बाहेर आहेत, राज्याच्या बाहेर आहेत. जेणेकरून तपास पहिल्यांदा एखादी फिर्यादी कंप्लेंट आली तर तुम्ही लगेच ते नोंदवून घ्यावी आणि कार्यवाही चालू ठेवावी. नाही, आम्ही मागणी हीच केली. आपण सध्या प्रसारमाध्यमातनं आणि याच्यातनं बघत असाल तर आज अतिशय गंभीर प्रश्न आपल्या पुढे हा निर्माण झालेला आहे की या राज्यातनं आणि देशातनं गेल्या 5 वर्षांमध्ये महिला आणि तरुणी या बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याचे लोन उल्हासनगरपर्यंत पोचलेले आहेत. म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांनीसुद्धा जागरूक राहिलं पाहिजे, पोलीस यंत्रणेने सतर्क राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे निवेदन द्यायला आलो आणि सरकारला आणि आम्ही अशी विनंती करतो की आपण गृहविभागाने विशेषतः की एक विशेष तपास पथक तातडीने निर्माण करावा. चर्चा सकारात्मक झाली, विषय गंभीर होता. महिला ज्या म्हणजे गायब होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे महाराष्ट्रात, हा विषय खूप गंभीर आहे. पोलिसांकडे आपण कुठल्याही तक्रार घेऊन येतो, सर्व जबाबदारी पोलिसांवर टाकतो. पोलिसांचीच नुसती जबाबदारी न समजता मी किंवा सरकारची जबाबदारी न मानता मी हे सांगेन की आपल्या घरातील महिला, आपल्या घरातील मुली कोणाशी बोलतात, कोणाशी चॅट करतात, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, याद्वारे त्या कोणाशी संपर्कात आहेत, त्यांच्याशी थोडंसं मैत्रीने वागून त्यांचे संबंध घालून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आम्ही पोलिसांना फक्त एवढंच सांगितलं, तुम्ही जनजागृती करा शाळा कॉलेजातनं आणि ह्या विषयाकडे जरा गांभीर्याने बघा. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कटिबद्ध आहेतच, सोबतच राजकीय पक्षांनी सामाजिक संस्थांनी सुद्धा याबाबत जनजागृती मार्गदर्शन करावं असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं. बदलापूरच्या नागरिकांना हीच विनंती राहील आणि आव्हान राहील की आपल्या पाल्यांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपण मोबाईल घेऊन देतो, त्यानंतर ते मोबाईलद्वारे तो वेगवेगळ्या सोशल मीडियामार्फत कोणाकोणाशी संपर्क ठेवत आहे याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा नाही केला तरी चालेल, परंतु मध्ये आधी आपलं पालक या दृष्टीने कर्तव्य आहे की मुलाची लहान मुलाची त्यांना काही कळत नसते, त्यांचं वय हे टीनेजरमध्ये त्यांना चांगल्या वाईट गोष्टी कळत नाही, जे समाजात चाललंय किंवा दुसरा करतो म्हणून मी करतो या दृष्टीने ते वावत जात असत, त्या दृष्टीने आपण बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, महिला अध्यक्षा आस्था मांजरेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शहर प्रमुख किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ABC News बदलापूर.